जय गणेश फाउंडेशन नवसाचा गणपति या वर्षी मोठ्या उत्साहाने जोमाने आनंदाने पार पडेल। मागील दोन वर्षाच्या कोरोनाच्या काळामुळे गणपति उत्सव झाला परंतु फारच लहान प्रमाणावर त्या ठिकाणी झाला। सांस्कृतिक कार्यक्रम मागील दोन वर्षात होऊ शकले नाही, परंतु या वर्षी संपूर्ण 10 दिवस विविध शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा, महिलांसाठी च्या स्पर्धा, नंतर व्याख्याने, नाटक अशा विविध सांस्कृतिक अंगांनी गणेशोत्सव यावर्षी साजरा होणार आहे। आणि या ठिकाणी जय गणेश फाउंडेशन दरवर्षी विविध आरास या भुसावळकरांना आणि भुसावळातील परिसरातील लोकांना दाखवत असते, तर यावर्षी सुद्धा एक मोठी आरास या ठिकाणी साकारली जाते आहे आणि ती या भुसावळकरांसाठीचं मोठं आकर्षण ठरणार आहे। जय गणेश फाउंडेशन दरवर्षी कुठलीही मोठ्या पद्धतीची मूर्ती स्थापन न करता लहान मूर्ती, परंतु देखावा, प्रबोधन आणि नवीन पिढीला काहीतरी चांगला संदेश देण्याचं काम करते। महिलांसाठी उखाणे स्पर्धा आणि या गणेशाची भक्ती करण्यासाठी 151 महिलांचा समूह या ठिकाणी सादरीकरण करणार आहे। परत गायत्री परिवार दीपयज्ञ या ठिकाणी करणार आहे। सोडी गेला बाबा ही एक दोन अंकी नाटक होणार आहे। विद्यार्थ्यांसाठी आणि कलाकारांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा, डान्स स्पर्धा, विद्यार्थ्यांना एक मोठी चित्रकला स्पर्धा, महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, अशा मोठ्या प्रमाणावर हा उत्सव होणार आहे। विविध अनेक कार्यक्रम या ठिकाणी सांगता येतील, पण खऱ्या अर्थाने ज्या वेळेला हा उत्सव सुरू होईल तेव्हाच मोठी पर्वणी आणि या भुसावळकरांना एक चांगलं सांस्कृतिक वैभव बघायला मिळेल एवढंच या ठिकाणी सांगतो। भुसावळकरांनी सर्वांनी जय गणेश फाउंडेशनच्या नवसाच्या गणपतीला भेट देऊन या शहराच्या सर्वांगीण सुखशांतीसाठी त्याच्या चरणी नतमस्तक व्हावे एवढंच या ठिकाणी सांगेल। जय गणेश।